वेलकम दोस्तों, स्वागत है आपका मेरे चैनल में आप तक डिजिटल में। और अभी हम मौजूद है वैजापुर वाघल गांव में। यहां पर हम इसलिए आए हैं कि गांव में जो विकास होता है वो किस तरीके से होता है, और जो एमपी चुनकर आएगा आने वाले दिनों में तो वो अपने क्षेत्र को किस तरीके से आगे बढ़ाने का काम करेगा, ये जानना ज़रूरी है। इसलिए ग्राउंड रिपोर्ट लेने के लिए हम यहाँ पहुँचे हैं। हमारे साथ में यहाँ पे वाघल गांव की जो पूरी सरपंच की टीम है वो हमारे साथ मौजूद है। उनसे बात करेंगे और जानेंगे कि इससे पहले गांव में क्या विकास हुआ और अब आने वाले खासदार से क्या उम्मीद है, उनसे बात करते हैं। सर, आता 2024 लोकसभा चालू है, काय सांगेल तुम्ही, काय समीकरण तुमच्या गावात? प्रथम या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व श्रोत्यांना प्रथमतः मी सर्वांना नमस्कार करतो। या ठिकाणी आपण विकासाच्या मुद्द्यावर ही 2024ची निवडणूक ही होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गेल्या 20 वर्षापासून खान आणि बांध ह्या मुद्द्यावर जे राजकारण झालं ते आता या ठिकाणी शून्य मतदार कुठल्याही बाबतीत या गोष्टीला थारा देणार नाही आहे। कारण विकासाच्या मुद्द्यावर जर म्हणलं तर येणारी निवडणूक ही 100% विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे, तरी हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। आता जे रनिंग जे खासदार आहे इम्तियाज जलील, त्यांनी काय भेट दिली होती इथं का, काय विकास काय तुमच्या गावासाठी काय केलेलं आहे? नाही, गेल्या 5 वर्षात त्यांचं ह्या ठिकाणी कुठलंही आम्हाला त्यांचं दर्शन झालं नाही, कुठलंही काम ह्या ठिकाणी झालं नाही, त्याच्यामुळं आम्ही त्यांना कुठलीही प्रकारे ओळखत नाही। आता जे लढत चालू आहे 3 मध्ये चालू आहे, एक इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे आणि खैरेमध्ये, आता आपण बघतात की कोणी निवडून येणार कोणी नाही येणार, पण तुमचं मत काय आहे? याच्या अगोदर चार वेळी खासदार चंद्रकांत खैरे खासदार होते, नंतर जलीलने त्यांना पाळला आणि जलील खासदार झाला, आता संदीपान भुमरे 6 वेळी आमदार झालेले आहे आणि ते विधानसभामध्ये लोकसभामध्ये जे आता उभे राहिलेले, तो तुमची काय अपेक्षा आहे, कोणाला तुम्ही समर्थन देणार, काय तुमचं काय? मी या ठिकाणी आमचे संदीप मामा भुमरे हे एक मोठ्या फरकानं ते निवडून येणार आहे। का तर गेल्या 5 विधानसभा त्यांनी या ठिकाणी आमदार म्हणून होते आणि संभाजीनगरचे ते आज पालकमंत्री आहेत। सर्वात जास्त म्हणजे तळागाळापर्यंत त्यांचं काम या संभाजीनगरमध्ये आहे, म्हणून मी असं गृहीत धरतो की जास्तीत जास्त कमीत कमी 2.5 ते 3 लाखाच्या फरकानं ते निवडून येणार आहे। आणि त्यात म्हणजे 5 आमदार ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचे खंबीर नेतृत्व करतायत, म्हणून 100% गॅरंटी ने मी सांगतो की जास्तीत जास्त लीडनं ती निवडून येणार आहे। अच्छा, सॉरी, मी तुमचं नाव विचारलं नाही, तुमची पोच विचारली नाही, दर्शन बघत आहे की सरचं नाव काय जरा सांगते बोला आम्हाला तुमचं नाव। मी आप्पासाहेब पवार आहे, चिंचळगाव इथलं आणि एक सामान्य नागरिक आहे। सामान्य नागरिक आहे, आपल्यासोबत सरपंच पण आहे, त्यांचा विचार काय आहे, काय त्यांचं समीकरण आहे, तुमचं काय मत? नाही, लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांचं 2 दृष्टिकोन आहे, एक तर वैयक्तिक लाभ आणि देशहित। या 2 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आजचं जे वातावरण या भागात आहे, माननीय संदीपानजी भुमरे हे उमेदवार म्हणून उभा आहेत। संदीपानजी भुमरे हे शेतकरी कुटुंबाच्या प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक कुटुंबापर्यंत MRESS अंतर्गत पोहोचलेले आहेत। आज रोजी चर्चा अशी आहेत की हे शासन शेतकरी विरोधी आहे म्हणून, परंतु एक विचार जर केला MRESS अंतर्गत येणारा जो लाभ आहे त्याचा जर विचार केला तर शेतकरी विरोधी असणारं शासन शेततळ्यासाठी 5,32,000 रुपये अनुदान देणार नाही, ते आज शेतकऱ्यांना भेटतं आहे। 4 लाख रुपये विहिरीचे भेटत आहे, 1.5 लाख रुपये गायगोठ्याचे भेटत आहे, कांदा चाळीचे 1,60,000 रुपये भेटत आहे। आमच्या गावामधील शेतकरी कुटुंबात 70% कुटुंब हे MRESS अंतर्गत ह्या गोष्टीचे लाभार्थी आहे। त्या लाभाचा विचार जर केला तर शेतकरी कुटुंब मला नाही वाटत की
इतर कुठं मतदान करतील म्हणून. संदीपान भुमरे जे उभे आहे ते शिंदे गटकडून उभे आहे आणि बीजेपी आणि शिंदे गटची दोनची युती आहे. तर नरेंद्र मोदीला तुम्ही कसा बघता? त्यांनी 10 वर्ष पूर्ण केलेले देशाचे प्रधानमंत्री होते, ते त्यांचा तुम्ही काय सांगाल? बाबा मोदीजी एक तुलनात्मक जर विचार केला तर बरेच असे पक्ष, मग आपण त्याच्यात काँग्रेस धरू, ठाकरे गट म्हणू, राष्ट्रवादी म्हणू, सर्व एक कुटुंब चालवत आहेत. आणि आज रोजी भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी यांचं जर धरलं तर कुटुंबाचा वारसा कोणीच नाही आहे. उद्या भारताचा पंतप्रधान जर भाजपचा झाला मोदीजीनंतर तर तो कोण हे निश्चित नाही आहे. परंतु ठाकरे गटाचं जर धरलं तर उद्धव साहेबांनंतर आदित्य आहेच, पवार साहेबांनंतर सुप्रियाताई आहेत, तिकडं सोनिया गांधीनंतर राहुल गांधी आहेत. असं मोदीजीनंतर कोण हे निश्चित नाही आहे. म्हणजे खरी लोकशाही जी नांदती ती आम्हाला वाटतं भारतीय जनता पक्ष एकाच पक्षात आज रोजी नांदती आहे त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आपण बघतो आहे की 14 अगोदर म्हणा किंवा 2000 आसपास आपण जर शहरी भागात गेलो तर अनोळखी वस्तूला हात लावू नका अशी आलवून शिंगवायची. का बरं होत होती? कारण जागोजागी बॉम्बस्फोट होण्याची भीती होती. 14 ह्या गोष्टी आपल्याला कुठंच आढळल्या नाही. काश्मीर वगळता 370 रद्द आलं, आपले काश्मीरी बांधव जे त्या ठिकाणी आहे 57% मतदान काश्मीरमध्ये झालं, जिथं 30-32% होतं. आज रोजी तो चुकीचा निरेटिव्ह इकडं पसरवल्या जातो की 370 आपल्याला काय घेणं नाही. पण आपले जे सैन्य सेवेत बांधव होते आज त्यांच्या जीवितांचा धोका कमी झालेला आहे. तुमच्याप्रमाणे मोदी तिसऱ्या वेळी प्रधानमंत्री होणार 100%. आणि मागील ज्या काही जागा होत्या त्यापेक्षा जास्तीचे जागा घेऊन पंतप्रधान होतील असं आम्हाला वाटतं. आता बेनिफिट भेटता आणि कसा खासदार यायला पाहिजे गावाला विकासासाठी? संदीपान भुमरे तेच चांगले. जलील साहेब 5 वर्ष त्यांना चोरा घालो कुठे हे सुद्धा माहीत नाही. गेल्या 20 वर्षापासून समजा खैरे साहेब होते, खैरे साहेबांना आतापर्यंत गावात काहीच दिलं नाही, एक रुपयाचं काम नाही कुठं. जयर काय अपेक्षा संदीपान भुमरेकडे तुम्हाला? एमर्जन्सीच भरपूर कामं दिली, जवळजवळ 4-5 कोटी रुपयाचे कामं दिली आतापर्यंत. आता पुढे काय अपेक्षा? पुढे हेच आज जे मागचं झालं तेच पुढे देणार भुमरे साहेब. तुम्ही काय सांगा? आम्ही जुने शिवसैनिक आहे, आर एम आणि साहेबाचे आम्ही कार्यकर्ते होतो. तेव्हा खैरे साहेब हे खासदार होते, 15 वर्ष वाणी साहेब राहिले, त्यांच्या माध्यमातून खैरे साहेब आमदार झाले. पण खैरे साहेबांना आमच्या गावाला 1 रुपयासुद्धा निधी दिलेला नाही, त्याच्यामुळं आम्ही खैरे साहेबवर नाराज आहे. आणि संदीपान भुमरे साहेब हे संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं त्यांनी आमच्या गावासाठी 5-7 कोटी रुपयाचा निधी त्यांनी आज उपलब्ध करून दिले. आमच्या तिथं 250 उमरा आहे, घर उमरा डोर टू डोर, तर जवळजवळ 80-90% लोकांना त्याचा लाभ मिळाला नाही. त्याच्यामुळं आमच्या गावातलं मतदान हे जवळजवळ 90% मतदान हे खैरे साहेबाला इथं होणार आहे, हे आपलं भुमरे साहेबाला होणार आहे. सॉरी, किती वोटिंग आहे या गावामध्ये? हां, वोटिंग किती आहे गावामध्ये? 1970-75 आहे. 2000 मोठ. हां सर, तुम्ही काय सांगाल, कसं समीकरण बघता तुम्ही? आता हे तो क्लिअर झाला का तुम्ही संदीपान भुमरेचे समर्थक आहे, पण संदीपान भुमरे जर निवडून आले तर तुम्हाला काय अपेक्षा त्यांची? संदीपान भुमरे आता रस्ते पाणी हे आता हे अपेक्षा प्रत्येकाच्या राहणारच आहे. आणि संदीपान भुमरे हे उमेदवार निवडून जर आले तर आम्हाला अपेक्षा तर समजा पहिलं दिलेलंच त्यांनी, पण इथून पुढं तर अपेक्षा राहणारच, प्रत्येकाच्या अपेक्षा राहणारच आहे. आणि जे 20-25 वर्ष आपण जर बघितलं तर वेळ झाले का आपल्या गावाला विकास नाही झाला? बाकीचे जे खासदार झाले आता त्यांच्याकडून आमच्या गावाला 1 रुपयाचा निधी काही आलेला नाही. आणि हे आम्ही अपेक्षा ठेवूनच यांना मतदान करणार आहे. आणि आम्ही केंद्राचा विचार करणार आहे की आज ठीक आहे समजा जिल्हा स्तरावर आम्ही विचार नाही करणार, आज केंद्र किती केंद्रस्थानी आणि तिथं किती सुरक्षा व्यवस्था आपल्यासाठी कोण करत आहे त्या ठिकाणी आम्ही तो विकास. जे आमच्या बांधवांनी केंद्राचा विषय मांडला ना, आता आम्ही ग्रामपंचायत, मी उपसरपंच आहे, आमची ग्रामपंचायत बॉडी पूर्णतः आलेली इथं. गाव अंतर्गत एखादं छोटंसं जरी काम असलं पूर्वी तर आम्हाला पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार यांच्याकडे जावं लागेल. पण केंद्र सरकारने वित्त आयोग लागू केला
आणि त्या वित्त आयोगाअंतर्गत आम्हाला वर्षाकाठी 14 ते 16 लाख रुपये ग्रामपंचायतला सुविधेसाठी, समजा स्वच्छता इतर जे काही सुविधा असेल त्याच्यासाठी उपलब्ध होत्या. त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वरिष्ठ पातळी म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदपर्यंत जाण्याची गरज पडत नाही. तो वित्त आयोगाचा निधी हा हक्काचा निधी ग्रामपंचायतला केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यामुळं ग्रामपंचायत स्तरावर छोट्याशा गोष्टीसाठी कुठं जाण्याची, आज म्हणजे उदाहरण सांगायचं ठरलं तर गावाच्या पाणी पुरवठ्याची अडचण होती, तर त्या अडचण दूर करायसाठी आमच्याकडं निधी उपलब्ध असल्यामुळं आम्ही 40-50 हजार रुपये खर्चून गावाच्या पाणी पिण्याची व्यवस्था तत्काळ आम्हाला करता आली. आणि ह्याच हाच जर निधी केंद्र शासनाने उपलब्ध केलेला नसता तर कदाचित आमचं गाव महिनाभर पाण्यासाठी वणवण फिरलं असतं, नंतर ती सोय झाली असती. त्याच्यामुळं ग्रामपंचायतला हे जे केंद्र सरकारकडून वित्त आयोग लागू केला ना, ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. वैजापूर गंगापूर विधानसभेचे आमचे जे आमदार रमेश पाटील बोरणारे हे आज सगळ्यात जास्त या ठिकाणी कामाचा धडाका, त्यांचे प्रत्येक काम हे कोटी कोटी रुपयाचे काम वैजापूर गंगापूर या दोन्ही विधानसभेमध्ये एकदम जास्तीत जास्त कामं या ठिकाणी लोकांना जे गरजा होत्या रस्त्याचे, टोटल वैजापूर तालुक्यात कुठेही जा प्रत्येक ठिकाणी डांबरीकरणाचे कामं हे जे लोक तळागाळात रोज प्रत्येक पंचवार्षिकला प्रत्येक पावसाळ्यात रस्ते इतके कमरे इतके गाळातून जायचे, आज रोजी त्यांच्या घरापर्यंत ही फोर व्हील जाते. हा फायदा हा प्रत्येक नागरिकांचा होतोय, म्हणून नागरिकांचं एक हा एक फायदा आहे. पुन्हा येत्या काही काळात जी पाण्यासाठी वणवण करणारी जी महिला आहे त्यांचा पाण्याचा हंडा उतरवण्याचं काम आमचे प्राध्यापक रमेश पाटील बोरणारे सर यांनी 1074 कोटी रुपयाची जी योजना आहे ती ह्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे, आणि येत्या 6 महिन्यात प्रत्येक घरात पाणी हे 100% मिळणार, म्हणजे मिळणार. तसेच या ठिकाणी कारखान्याचं जे काम आहे, साखर कारखान्याचं काम, ते आमच्या ह्या परिसरात चालू झाल्यामुळं या ठिकाणी बहुसंख्य शेतकऱ्यांना तो एक महत्त्वाचा अतिशय गंभीर प्रश्न होता, कारण ऊसं तोडून बांधावर फेकली जायची, आज तो कारखाना ते ऊसं घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळं हा फायदा खूप मोठा होणार आहे. तो चलिए, हम वैजापुर वाडलगाव में मौजूद थे और यहाँ पे की सरपंच की जो टीम थी इन्होंने स्पष्ट कर दी. अच्छा, क्या कहेंगे सर आप, क्या समीकरण दिखता है? क्या 100% भूमरी जी चुन के आने वाले? क्योंकि जो गरीब जनता है उन्होंने अपने खाते के माध्यम से, जो रोजगार हमें के खाते के वो मंत्री थे, तो वो माध्यम से उन्होंने पैसे वालों को तो वीर मिलती थी सिंचन के लिए. पहले जो 8 थी कि 1.5 एकड़ के ऊपर के शेतकरी कोई किसान को ही लाभ मिलेगा, लेकिन उन्होंने वो हटा के 1 एकड़ वाले को भी बावड़ी देने का काम किया. हाँ, गाय और जानवरों के लिए गोटे का काम किया, सब एकदम बिल्कुल बढ़िया तरीके से उन्होंने अपना खाता चलाया करके. ऐसे आदमी को मोदी जी के सपोर्ट के लिए केंद्र में जाना बहुत ज़रूरी है. तो चलिए, ये वाडलगाँव की सरपंच की पूरी टीम थी, यहाँ पर आम जनता भी मौजूद थी, यहाँ पर हर पक्ष का बंदा मौजूद था. ये साफ तौर पे क्लियर हो गया है कि वाडलगाँव की जनता जो है तो संदीपान भूमरे जी के साथ में है, और वन साइड जो है तो उनको वोटिंग होने वाली है. उसकी वजह ये है कि जब वो आमदार थे या मंत्री अभी है और पालक मंत्री छत्रपति संभाजी नगर के, तो इन्होंने अच्छी खासी निधि यहाँ पर दी है, अच्छा खासा विकास का काम किया है, तो इस वजह से जनता खुश है. और अब आगे देखते इलेक्शन में किस तरीके से वोटिंग होती है और कौन निवड़ कर आता है.